बालमित्रांनो, आज मला की नाही तुम्हाला काही सांगायचं, ऐकणार ना तुम्ही? आपण नेहमीच माणसा माणसांमध्ये होणाऱ्या भांडणाविषयी ऐकलं, शिवाय प्राण्यांमध्येही भांडण होतच असतात. परंतु तुम्ही कधी विविध चवींमध्ये झालेल्या भांडणाविषयी ऐकलं का? नाही ना? चला तर मग आज आपण एक असा धडा शिकणार आहोत ज्यात वेगवेगळ्या चवी एकमेकांशी श्रेष्ठत्वासाठी भांडत आहेत. मला आशा आहे हा धडा शिकत असताना तुम्हाला फारच मजा येईल. चला तर मग पाहूया भांडण चवींचे. आता सर्व सण झाले होते. सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले होते. प्रत्येक जण स्वतःचा मोठेपणा सांगत आपसात भांडत होते. गोड चव अर्थात साखर म्हणाली, आम्हाला किती तो मान, सर्वात पुढे मीच महान, प्रत्येक ठिकाणी माझाच उपयोग. तेवढ्यात चिंच म्हणाली, असे म्हणताच मिरची नाचत पुढे आली आणि म्हणाली, अगे वाकडी तिकडी, बस ना आता खाली, इथ साखरेच आणि चिंचेच चाललंय काय? मी काय शोभेला आले का इथे? प्रत्येक घराघरात मिरवते मी. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेले कारले रागातच पुढे आले आणि म्हणाले, काय पण मिरची लागली बडबडायला, आम्ही पण आहोत, आमचाही उपयोग काय कमी नाही. आमच्या शिवाय औषध चुणे तरीही पडतेच ना खाणे. बोला आता, बोला का बसल्या गप? कारले तावा तावाने बोलत होते. मिठाला काही राहवले नाही, ते म्हणाले, अरे खूप गोड खाल्लं तर रोग होतो असं म्हणतात, आणि गोड गोड काय खाता? आणि चिंचे, तुला खाऊन तर खोकलाच होतो आणि मार बसतो. काय गे मिरचे, तू तर नाचत आलीस, तुलाही जास्त खाऊ नये म्हणून बजावतातच ना, तू पण काही कमी नाहीस, रोग होतो तुलाही खाऊन खूप, मग बस ना आता चुप. मीठ एकेकाला चांगले खडसावत होते. मीठ पुन्हा कारल्याकडे वळले व म्हणाले, अरे वा कारल्या, म्हणे आमचंच महत्व फार. अरे तुला कोणी खाईल का? मी तर गोड सोडून सर्व पदार्थात हवा हवासा वाटतो, माझ्यामुळे पदार्थाला चव येते, नाही तर जेवण ते रुचकर कसले. आता सर्वांनाच राग आला होता. सर्वजण एकमेकांशी भांडू लागले. आवाज कोठून येतोय हे पाहायला म्हणून तोंडातील जीभ ताई वळवळत ऐटीत येत होत्या. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मग जीभ ताई म्हणाल्या, काय गोंधळ चाललाय? मी मोठी, मी मोठा, काय ग हे साखरे, तू मोठी आणि ही चिंच, तू स्वतःला मोठी समजतेस? आणि मिरची ताई, कारले राव, मीठ बाबा, बोला आता. सगळे माना खाली घालून गप्प बसले. मग जीभ ताई म्हणाल्या, अरे तुम्ही तुमचंच पाहिलं पण मला विसरले कसे? आणि मीच नसेन तर कुठली गोड, कुठली आंबट, तिखट, कडू आणि खारट, बोला बोला. मग
अशी कसे भांडत होतात? नाहीतर मी असंच करते, निघून जाते कायमची, मग बघा। तेवढ्यात नम्रतेच्या सुरात साखर म्हणाली, जीब ताई नका ना जाऊ। मग तिच्या सुरात सूर मिसळून सगळेच म्हणाले, आमची चूक आम्हाला कळली, तुम्ही नका ना जाऊ, नाही तर आम्हाला कोण विचारणार। शांततेत जीप ताई म्हणाल्या, अरे इथं कोण लहान नाही मोठा नाही, जो तो आपल्या कामाने मोठा होतो। सर्वांना आपली चूक कळली होती। सर्वजण मिळून जीप ताईला म्हणाले, हो हो आता आम्ही असे कधीच म्हणणार नाही, सारे मिळून एक राहू।